लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या अकाउंटला 3000 रुपये आणखी आले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल बनवलेला आहे. मी स्वतः बघा बँकमध्ये जाऊन आधार कार्ड कसं लिंक करायचं, डीबीटी अकाउंट कसं त्याला बनवायचं, किंवा तुम्हाला आधार कार्ड स्टेटस कसं चेक करायचं, त्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जरी तुम्हाला अप्रूव्हडचा मेसेज आला असेल, पण जर तुमचं आधार कार्ड सीडिंग झालेलं नसेल, जर तुमचं आधार कार्ड डीबीटी झालेलं नसेल, तर तुम्हाला पैसे येणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे, आणि अशा स्वरूपाचे लेक्चर पाहिजे असतील तर आपल्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून ठेवा, आणि सगळ्यांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. बघा, तुमच्या समोर आता मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. चला, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चेक करायचं आपल्याला की आपलं आधार कार्ड आपल्या मोबाईल नंबरशी लिंक आहे का, त्याचं केवायसी झालंय का, आणि तिसरी गोष्ट आधार कार्ड बँकेला सीडिंग झालंय का. सीडिंग झालं म्हणजे काय, डीबीटी अकाउंट मध्ये त्याचं रूपांतर झालंय का. आता तुम्ही अजून म्हणताल की सर डीबीटी आम्हाला माहित नाही काय असतं. डीबीटी सोप्या भाषेत सांगतो, इंग्लिश मध्ये काही सांगत नाही. डीबीटी म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. आता हे इंग्लिश मध्ये झालं, पण सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सरकारचा जो पैसा येतो आपल्याला, किंवा सरकारच्या योजनेमधले जे पैसे आपल्या अकाउंटला येत असतात, त्या अकाउंटला येणाऱ्याला काय म्हणतात, डीबीटी अकाउंट. म्हणजे जर आपलं आधार कार्ड लिंक झालेलं असतं, आज सरकार काय करतं, आधार कार्डच्या बँकला लिंक झालेलं असतं, त्याच्यावर पैसे पाठवतो, त्यालाच म्हणतात डीबीटी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तर हे अकाउंट आपल्याला अगोदर काय करायचं, आपल्याला डीबीटी करून घ्यायचंय. म्हणजे आता बघा, सरकारची योजना आहे लाडकी बहीण योजना, सरकारचे पैसे कुणाकडे येणार आहेत, आधार कार्डच्या बँकेमध्ये येणार आहेत, मग बँकला आपलं आधार कार्ड लिंक असायला पाहिजे. आता तुम्ही म्हणत असाल की सर आता नेमकं कसं करायचं, सोपी गोष्ट आहे, काही अवघड नाहीये, काहीच अवघड नाहीये. तुमचं अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेमध्ये जायचंय सगळ्यात सुरुवातीला. पहिली गोष्ट, जर ते तुम्हाला ते पण जर नसेल करायचं, जर तुम्हाला म्हणायचं असेल की सर आम्हाला अगोदर सांगा की आमचं बँक अकाउंट चेक करायचंय आम्हाला, तर लक्षात घ्या, या स्वरूपात बघा तुमचं स्टेटस दिसायला पाहिजे. कुणाकुणाचं स्टेटस असं दिसतंय सांगा. बघा या ठिकाणी दिसतंय आधार कार्डवर लिंकवर गेल्यानंतर, आधार कार्डवर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा तुमचं या ठिकाणी ऍक्टिव्ह स्टेटस दिसतंय. ऍक्टिव्ह, जर तुमचं स्टेटस जर अशा स्वरूपात ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाहीये, बँकेमध्ये जाण्याची गरज नाहीये. पण जर तुमचं अकाउंट असं ऍक्टिव्ह नसेल, आधार कार्डवर असं ऍक्टिव्ह नसेल, तर तुम्हाला बँकेमध्ये जावं लागेल. परत अजून ताई बहिणी विचारत असतील की सर आम्ही हे चेक कसं करायचं, ऍक्टिव्ह आहे का नाही, आम्हाला कुठे जाऊन बघायचं, आम्हाला मोबाईलमध्ये कसं बघायचंय, ते पण सांगतो, टेन्शन घेऊ नका. चला, सगळ्यात सुरुवातीला काय करा, तुमचा मोबाईल उघडायचा आहे. मोबाईल उघडला सर्वांनी मोबाईल उघडायचंय. मोबाईलवर जाऊन काय करायचंय, बघा असं नाव सर्च करा. सोप्या भाषेत सांगतोय तुम्हाला सगळ्यांना, या ठिकाणी माय आधार नाव फक्त गुगलवर सर्च करा. काय करायचंय, माय आधार असं गुगलवर नाव सर्च करायचंय. गुगलवर सर्च केल्यानंतर बघा तुम्हाला अशा स्वरूपाचं मोबाईलमध्ये चित्र दिसेल, अशा स्वरूपाचं चित्र दिसेल. त्या चित्र दिसल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इनवर क्लिक करायचंय. काय करायचंय, लॉग इन या बटनवर क्लिक करायचंय. क्लिक केलं सर्वांनी, लॉग इनवर क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल ओटीपी. आता तुम्हाला पुढच्या विंडोवर दिसेल, या ठिकाणी बघा पुढची विंडो तुम्हाला या स्वरूपात दिसेल. मोबाईलवर तुम्ही गेला, त्यानंतर बघा आधार कार्ड आपण बघत आहोत कसं लिंक करायचं. तर या ठिकाणी तुमचा एंटर आधार कार्ड, तुमचा जो आधार कार्ड आहे तो आधार कार्ड या ठिकाणी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. नंतर या ठिकाणी कॅप्चा, म्हणजे कॅप्चा म्हणजे काय, की बाजूची जी इमेज दिसती ना, इमेजवर काहीतरी येईल. बघा तुमच्या चित्रावर अक्षर येतील, संख्या येतील, त्या जशाल तसो कॅप्चा तुम्हाला काय करायचं आहे, या एंटर कॅप्चा मध्ये टाकायचा आहे. बरोबर, टाकला सर्वांनी, आधार कार्ड नंबर टाकला, नंतर कॅप्चा टाकला. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला या लॉग इन विथ ओटीपी वर क्लिक करायचंय. लॉग इन विथ ओटीपी वर क्लिक केलं, ओटीपी वर क्लिक केल्यानंतर लगेच तुमच्या मोबाईलवर काय येणार आहे, ओटीपी येणार आहे. आता बरेच जण म्हणताल की सर आम्हाला ओटीपी आला नाही. ओटीपी आधार कार्डला लिंक असलेल्या नंबरवर येतो, असं नको व्हायला की मी ज्या मोबाईलवर चेक करते त्याच मोबाईलमधल्या आधार कार्डवर ओटीपी येईल, तसं नाही. तुमचा आधार कार्डवर जो मोबाईल लिंक आहे त्याच मोबाईल नंबरला ओटीपी जाणार आहे.
जर तुमचा ओटीपी अजून जात नसेल तर लक्षात घ्या, लवकरात लवकर जवळच्या सेतूमध्ये जा, जवळच्या या ठिकाणी तहसील ऑफिसमध्ये जा, ग्रामपंचायत ऑफिसमध्ये जा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑथराइज आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्या. मोबाईल नंबरला लिंक केल्यानंतर तुम्हाला ओटीपी यायला सुरुवात होईल, बरोबर. हे तुम्हाला सगळ्यात अगोदर गोष्टी करून घ्याव्या लागतील. ते झाल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला पुढचं तुमचं स्टेटस दिसणार आहे. आतापर्यंत कुणाला काही अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारते. तुम्हाला 3000 रुपये तुमच्या अकाउंटला आलेत का कमेंट बॉक्समध्ये सांगा. आले नसतील तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. खूप फायदेशीर व्हिडिओ ठरणार आहे, सर्वांनी शेवटपर्यंत बघायचं आहे. पुढचं आपल्याला बघायचं बघा, तुम्ही ओटीपी टाकल्यानंतर बघा तुमचं लॉग इन होईल आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपाचं पेज दिसेल. या पेजमध्ये वेगवेगळ्या गोष्टी बघा, डॉक्युमेंट अपडेट आहे, डाउनलोड आधार कार्ड असेल, ऑर्डर आधार कार्ड असेल, हे अशा स्वरूपाचे तुम्हाला दिसतील. पण याच्यावर आपल्याला क्लिक करायचं नाही, कुठं काही बघायचं नाही. आपल्याला बघा या ठिकाणी दिसतंय बँक सीडिंग स्टेटस. या बँक सीडिंग स्टेटस वर आपल्याला काय करायचंय, क्लिक करायचंय बँक सीडिंग स्टेटस. आपल्याला बँकचं सीडिंगचं स्टेटस चेक करायचंय. मग सीडिंगचं स्टेटस चेक केल्यानंतर तुम्हाला जर असं दिसत असेल, बघा पुढचं पेज असं दिसेल तुम्हाला. आणि या पेज मध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायचंय, तुम्हाला या ठिकाणी दिसतंय बघा काय आहे, इनॅक्टिव्ह. म्हणजे इनॅक्टिव्ह म्हणजे काय, तुमचं या ठिकाणी अकाउंट, बँक अकाउंट डीबीटी अकाउंट नाहीये, तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नाहीये, म्हणजेच तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. सगळ्यांना लक्षात आलंय का, तुमचं जर आधार कार्ड या ठिकाणी इनॅक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. ऍक्टिव्ह जर असेल, मी तुम्हाला अगोदर दाखवलं होतं बघा, त्याच्यामध्ये जर ऍक्टिव्ह लिहून आलं, बँक नंबर लिहून आला, बँकचे डिटेल्स आले, ऍक्टिव्ह लिहून आलं तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत. पण जर इनॅक्टिव्ह स्वरूपात आलं, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे ते तुम्हाला आता सांगतो. ओके, आतापर्यंत कोणाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला फॉर्म भरला असेल, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की सर आम्ही 31 जुलैच्या आधी फॉर्म भरला आहे का 31 जुलैच्या नंतर फॉर्म भरला आहे. दुसरी गोष्ट मला सांगायची, तुम्हाला सबमिट फॉर्म सबमिटेडचा मेसेज आलाय का. बघा लक्षात घ्या काय काय विचारतोय, फॉर्म कधी भरलेला आहे ती डेट सांगायची, मला डेट सांगायची आहे. नंतर दुसरी गोष्ट, सबमिट केलेला तुम्हाला मेसेज आलाय का गव्हर्नमेंट तर्फे, फॉर्म सबमिट केलेला मेसेज आलाय का. तिसरं म्हणजे तुम्हाला अप्रूव्हचा मेसेज आलाय का, गव्हर्नमेंट तर्फे अप्रूव्ह झालेला मेसेज आलाय का. चौथी गोष्ट मला सांगायची, तुमचं आधार कार्ड वर त्या स्वरूपात ऍक्टिव्ह आहे का इनॅक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह आहे का अशा स्वरूपाचं इनॅक्टिव्ह आहे, इनॅक्टिव्ह आहे ते मला सांगायचं आहे. पाचवी गोष्ट मला सांगायची ते म्हणजे तुम्ही अजून फॉर्म भरला आहे का नाही, फॉर्म नसेल भरला तर ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. आणि सहावी महत्वाची गोष्ट, तुमच्या अकाउंटवर 3000 रुपये आले आहेत का नाही ते मला सांगायचंय. 3000 रुपये तुमच्या अकाउंटला आलेत का नाही ते मला सांगायचंय. तर या गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, याच्यावर तुम्हाला सगळे उत्तर देणार आहे. चला, जर तुम्हाला इनॅक्टिव्ह अकाउंट असेल, बघा अशा स्वरूपाचं इनॅक्टिव्ह अकाउंट असेल तर काय करायचंय ते तुम्हाला मी सांगतो. बघा जर तुम्हाला इनॅक्टिव्ह अकाउंट असेल, यस तुम्हाला या ठिकाणी बँकेमध्ये बघा, मी स्वतः बँकेमध्ये जाऊन तुमच्यासाठी प्रोसेस सगळी समजून घेतली नेमकी काय करायची आहे. नंतर बघा नंतर त्याला कशा स्वरूपात आपल्याला पुढे जायचंय ते सगळं मी जाणून घेतलेलं आहे, तुम्हाला ते सांगतो. सुरुवातीला काय करायचंय, तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत न जाता तुम्ही जर तुमचं जे अकाउंट आहे या बँकेमध्ये त्या बँकेमध्ये जायचंय. बँकेमध्ये गेलात सगळ्यांनी, बँकेत गेल्यानंतर त्यांना काय बोलायचंय, आम्हाला आमचं अकाउंट डीबीटी करायचंय. डीबीटी करायचंय, काय करायचंय आमचं अकाउंट आम्हाला डीबीटी करायचंय. डीबीटी त्यांना सगळ्याला माहिती आहे, बँकेवाल्याला सगळ्याला माहिती असतं डीबीटी म्हणजे काय. डीबीटी म्हणजे सरकारचे योजनेचे पैसे आपल्या अकाउंटला येणं, त्याला म्हणायचं डीबीटी अकाउंट. सोप्या भाषेमध्ये सांगतोय तुम्हाला डीबीटी करायचंय. ते जरी समजलं नाही डीबीटी करायचं, तुम्हाला म्हणता नाही आलं तर म्हणा आम्हाला आमचं आधार कार्ड बँकेबरोबर जोडायचंय, लिंक करून घ्यायचंय.
तर एवढं सोप्या भाषेत त्यांना सांगायचं. मग ते ठीक आहे, ते म्हणतील बरं ठीक आहे बाजूला बसा. ते तुम्हाला काय करतील, तुमचं आधार कार्ड घेतील. आधार कार्ड नसेल बघा, तुमचे सगळे डिटेल्स वगैरे या ठिकाणी भरले जातील. डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्यांचे डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ओटीपी येईल तुमच्या मोबाईल नंबरवर. ते ओटीपी त्यांना सांगा, ते ओटीपीनुसार त्यांची माहितीनुसार ते अपडेट करतील सगळ्या गोष्टी. तुम्हीच तिथं आहेत का समोर ते चेक करतील आणि आधार कार्ड तुम्हाला घेतील तुमच्याकडून. आधार कार्डची प्रिंट वगैरे काढतील, एक फॉर्म स्वतःच ते भरतील. काही काही गव्हर्नमेंटचे ऑफिस असतात, गव्हर्नमेंटच्या बँक असतात, त्या तुम्हाला पण सांगतील की बाबा थोडंफार माहिती भरून द्या, तुम्ही थोडी तशी बँक डिटेल्स, नाव वगैरे, आधार कार्ड सगळं भरून द्या. किंवा ज्या प्रायव्हेट बँक असतात, जसं आयसीआयसीआय बँक असतील, एचडीएफसी बँक असतील, किंवा कोणत्या पण नॅशनलाइज बँक असतात, त्या स्वतःच भरून घेतात फॉर्म तुमच्याकडून. तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये, फक्त बँकमध्ये जायचं, आधार कार्ड त्याला द्यायचंय, त्या सगळ्या गोष्टी ते डिटेल्स भरतील. भरल्यानंतर तुम्हाला काय होईल, तुम्हाला पुढची स्टेप असेल बघा, ते तुम्हाला तुमचा थंब विचारतील बघा. या स्वरूपात पुढे तुम्हाला काय होईल, तुमचं थंब व्हेरिफिकेशन घेतलं जाईल. थंब व्हेरिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला बघा, थंब व्हेरिफिकेशन दिसतंय. थंब व्हेरिफिकेशन घेतील. थंब व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला परत एक ओटीपी येईल तुमच्या मोबाईल नंबरवर. त्या ओटीपी त्यांना सांगायचा आहे, त्याच्यानुसार ते सगळं सबमिट करतील फॉर्म. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल. तो थोड्या वेळा उशिरा आला तरी चालते, काही टेन्शन घेऊ नका. पण त्याच्यानंतर एक 4 ते 5 वर्किंग डेज मध्ये, किती, 4 to 5 वर्किंग डेज मध्ये, किंवा ते तुम्हाला स्वतः सांगतीलच की बाबा इतक्या तारखेला होईल, 2-3 दिवसानंतर होईल, 5 दिवसानंतर होईल, कधी कधी थोडेफार सुट्ट्या जर आल्या शनिवार रविवार तर उशीर होईल, टेन्शन घेऊ नका. पण त्यांनी सांगितलं फॉर्म सबमिट झालाय, मग तुमचं काम संपलेलं आहे. तुमचं मग या ठिकाणी काय होईल, लक्षात घ्या, तुमचं या ठिकाणी काम संपेल आणि तुम्ही त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर परत कुठं जायचंय, आधार कार्डच्या लिंकवर जायचंय. आधार कार्डच्या ॲपवर गेल्यानंतर परत चेक करायचंय की आपलं तिथं सेडिंग, बँक सेडिंग स्टेटस ॲक्टिव्ह झालंय का नाही. ॲक्टिव्ह झालेलं समजलं की तुम्हाला अभिनंदने, तुमचं सगळ्याचं 3000 तुमच्या अकाउंटला सुरुवातीला येणार आहेत. आणि 3000 आल्यानंतर बघा, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम असतात, योजना असतात, त्या योजनेचे पैसे देखील तुम्हाला हळूहळू त्याच अकाउंटला यायला सुरुवात होईल. म्हणजे आपल्यामुळे तुम्हाला इतर योजनेचा पण फायदा होणार आहे. त्याच्यामुळे बघा, खूप छान स्वरूपाची माहिती मी तुम्हाला दिलेली. व्हिडिओ जर आवडले असतील तर लाईक करायचं सगळ्यांनी, तुमच्या फ्रेंड्सला सगळ्यांना शेअर करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. खूप छान छान स्वरूपाची माहिती देत आहे, सगळ्यांना ती आवडत असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. आज आपण इथेच थांबूया. कुणाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. सगळे मी जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तर द्या. तुम्हाला 3000 आलेत का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही कोणत्या दिवशी फॉर्म भरला होता ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला नंतर अप्रूव्हचा मेसेज आलाय का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही फॉर्म भरलाय का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा. किंवा तुमचं स्टेटस काय आहे फॉर्मचं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे, ते म्हणजे तुम्ही जर तुम्हाला 3000 रुपये भेटले असतील तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. बऱ्याच जिल्ह्यांना अजून पैसे आलेले नाही आहेत, तर ज्या ज्या जिल्ह्याचे पैसे आले त्यांचे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर आम्हाला पैसे आले. म्हणजे तुमच्यामुळे इतर लोकांना पण समजेल की बाबा आपल्या जिल्ह्यात पैसे आलेत का नाही. आणि त्यांच्या काही अडचणी असतील तर ते आपण सोडवूया सगळ्यांच्या. सगळ्यात प्रत्येक ताईला, महाराष्ट्रातील प्रत्येक ताईला आपल्याला पैसे पोहोचवायचे आहेत. सगळ्या ताईंना पैसे मिळावेत ही आपली सगळ्यांची काय असणारे एक प्रकारचा प्रयत्न असणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी सहभागी व्हायचंय, सगळ्यांनी मदत करायची. कोणाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.